म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे तसं. म्हणजे जेवणात काय काय पदार्थ असतात, आता घोळी असते, घोळीची भाजी माहिती आहे ना, तर घोळीच्या भाजीचं जर समजा तुम्ही गरगट्ट करून जर पिलात, तुम्ही खाल्लात, तर तुमच्या पोटामध्ये केस, बारकी बारकी छोटे छोटे केस जाऊ शकतात. घरात मांजर पाळलेलं असेल, कुत्रा पाळलेला असेल, किंवा आपलेही केस काय काय पडू शकतात छोटे छोटे, हे केस पोटात गेल्यानंतर यांना सुद्धा पोटविकार वाढू शकतात. त्या घोळीचं जर समजा तुम्ही गरगट्ट करून पिला तरी त्याच्यातून निघून जाते सगळं. म्हणून घोळीची भाजी कमीत कमी 3 महिन्यातून एकदा खायला पाहिजे आपण, हे करून बघा. असे कितीतरी साध्या साध्या गोष्टीतून करत चला. पालक आहे, आता गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, पालकाचं सूप करून प्यायचं, ऑटोमॅटिक तुमचा म्हणजे गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास निघून जाईल. व्हिटॅमिन डी कमी पडतंय तर त्याच्यासाठी तुम्ही पालकाचं सूप पिऊ शकता. पालकाचं सूप पिल्यानंतर व्हिटॅमिन डी लेवलला येत आहे ऑटोमॅटिक. ज्यांना कावीळ झालेले आहे, अंग पिवळं पडायला लागलेलं आहे, तर अशा लोकांनी सुद्धा बघा काय काय करतात वेगवेगळ्या प्रकारे. डोळे पिवळे दिसायला लागले, काय दिसावले, पहिली गोष्ट म्हणजे मरतात ते त्या रिपोर्टवरती मरतात. सगळे जातात रिपोर्ट काढायचं, कळतं की नाही कावीळ झाले, उलटी व्हायला लागली. बऱ्याच लोकांना कसं असते, वेगळंच असते, उलटी व्हायला लागल्यावर सुद्धा बरेच लोक आता किडनी फेल गेली म्हणतात. लक्षणं बघायची, दाबोबर लक्षणं कसे आहेत त्याच्यानुसार आजार ठरवायचे. उलटी व्हायला लागली म्हणजे किडनी फेल जाते असं नाही, किंवा उलटी व्हायला लागली म्हणजेच कावीळ आहे असं नाही. वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं असतात. आम्ही कुठलाही आजार असू दे, 5 लक्षणं असतात, त्यातले 3 लक्षणं आपल्याला दिसायला पाहिजे. आणि म्हणजे ही उपलक्षणं असतात, मेन लक्षणं असतात ही 3 असतात, त्यातलं 1 तरी असायला पाहिजे. 1 मेन लक्षणं आणि 3 उपलक्षणं आपल्यात जर असतील तर आपल्याला तर आजार आहे की नाही त्याची तिथनं पुढे तपासणी करायची, तवर करायची नाही. नाहीतर बरेच लोक काय करतात, जरा जरी काय झालं, डोळे जरी पिवळे दिसायला हे झोपत नाही रात्रभर, हे जे डोळे पिवळे झाले, लाल झाले, हे लगेच म्हणतात कावीळ वगैरे झाली का बघा, किंवा किडनी फेल झाली का बघा. हे चुकीचं आहे, खरंच सांगतो. जर असं काय वाटत असेल तर तुम्हाला ह्यातून फक्त आणि फक्त जर बघायचं असेल तर वाचवू शकते ते तुम्हाला रुईची फुलं वाचवू शकतात. रुईच्या फुलांचं पानाच्या वेळात घालून जर खाल्लं तर तुम्हाला निघून जात येते. रुईची फुलं किसायची, मिठाई पाण्यात धुवून किसायची, आणि देशी केळ घ्यायचे त्याच्यात ना, त्याच्यामध्ये असं ते रुईच्या फुलांचं टाकायचं आणि ते केळ खायचं. 3च दिवस आणा शिकू, की 2-2 केळ खायचे 3 दिवस. चौथ्या दिवशी जाऊन तुम्ही कावीळ चेक करा. नॉर्मल असं उसाचा रस किती लोक पितात, त्या उसाच्या रसामध्ये अजूनही सांगतो, हरभऱ्याच्या डाळीत का जर चुना टाकून जर तुम्ही पिलात ना तर गुडघेदुखी कंबरदुखी सगळी निघून जाते. आणि सगळं आपलं पचन संस्था ठीक चालते, आपल्याला कुठल्याही प्रकारे कावीळीचा त्रास होणार नाही. हे करून बघा, कॅल्शियम खूप भरलं जाईल आपल्या बॉडीमध्ये. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, मी हजारो सांगू शकतोय तुम्हाला, हजारो गोष्टी. खरंच हे करून बघा आणि मग सांगा. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला युट्यूबवरती मिळेलच मिळेल. अगदीच काय वाटलं तर फोन नंबर घ्या माझे, तर पुण्याचे फोन नंबर थोडे लिहून घ्या, म्हणजे तुम्ही इलाज विचारू शकताय. सांगता सांगता भरपूर काय राहून जात आहे असे, किंवा नवीन बरंच काय काय सांगायचं असतंय मला. जर भेटायलाच यायचं असेल, शक्यतो करून यायचं नाही, घरच्या घरी करायचं आहे, पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांची अशी मानसिकता असते की भेटायलाच यायचं आहे. आता ती ही व्यवस्था केलेली आहे, जर भेटायला जर यायचं असेल तर कोल्हापूर आणि पुणे दोन्हीकडे मी अवेलेबल असतोय. डायरेक्ट आलात तरी चालेल, ऑनलाईन आता सगळी तपासणी सुरू झाली आहे त्यामुळे डायरेक्ट आला तरी काय हरकत नाही. फोन लागत नाही असं काय असेल तर डायरेक्ट या, डायरेक्ट घेतलं जाईल तुम्हाला, पण लिमिटेड असं पण आहे. सकाळी आलात 9 ते 9:30 या वेळेत जर तुम्ही नंबर लावले तरच घेतलं जाणार आहे. 9:30 नंतर आलात तर मग मात्र घेतलं जाणार नाही. 9 ते 9:30 या वेळेत या, तुमचे बऱ्यापैकी नंबर लावून घेतले जातील. कोल्हापूरला या, अगर कुठेही या, नंबर घ्या त्याच्यासाठी 70-30-41-10-10 आणि 70-30-35-10-10 70-30-41-10-10 आणि 70-30-35-10-10. आता उपचारांसाठीचे नंबर घ्यायचे, हे होते ते भेटायला येण्यासाठीचे. उपचारांसाठीचे नंबर घ्या 70-30-53-20-20 70-30-53-20-20. दुसरा आहे 70-30-41-09-09 70-30-41-09-09 तिसरा आहे 70-30-33-60-60 70-30-33-60-60
आणि कार्यक्रमासंदर्भात जर काय भेटायचं असेल तर त्यासाठीचा नंबर आहे 86 69 71 68 68 86 69 71 68 68